नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज। मित्रांनो, रिलायन्स मॉल मध्ये मी आलो होतो। इथे एक गृहस्थ मला भेटलेत आणि ते मला सांगतात आहेत की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि पूर्ण देशभरामध्ये फक्त हिंदी हीच भाषा बोलली गेली पाहिजे। ये नाही बोला, ये नाही बोला। मग काय म्हणतो, स्टेट लेवल का भाषा अलग है, वैसे पूरा वर्ल्ड, पूरा वर्ल्ड की नाही, इंडिया में हिंदी चलता। मग चालते, महाराष्ट्रात नाही चालणार ना? काय बात कर रहे हैं? महाराष्ट्रात आहे ना, ऐका ना, महाराष्ट्रात फक्त मराठी, कळलं ना? आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही दुसऱ्या भाषांना खपून घेत नाही, कळलं? इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासोबत आहे ना, तुम्ही मराठीतच बोलायचं, नाही जसं जमत तर मी तक्रार करतो। उधर बोलिए मैनेजर को कि मराठी नाही आता है। नाही येत म्हणजे काय? यायलाच पाहिजे। नाही आता ना, मुझे नाही बोलायचं। शिकायची भाषा, भाषा शिकायची। नाही समजत मला, काय म्हणायचंय? मला नाही भाषा तुमची समजत, काय म्हणायचंय? काय म्हणायचंय मला सांगा, नाही समजत तुमची भाषा मला। मराठी बोलून घ्या, तुम्हाला ज्याला बोलवायचं त्याला बोलवा, मला हिंदी भाषा जमत नाही, मला मराठीच भाषा येते। महाराष्ट्रात येऊन काम करताना मराठी शिका, मग अंदर सब चलता, आतमध्ये नाही चालत। चलायचं का आतमध्ये? विचारायचं तुमच्या मॅनेजरला, हिंदी चलता की नाही चलता? साऊथ मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिकडची भाषा बोलता, महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही जमत तुम्हाला? मराठीतच बोललं पाहिजे। दादा चुकीचं आहे का? बरोबर आहे, बरोबर। मराठी आले म्हणजे मराठी आलीच पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे ना, आलीच पाहिजे मराठी भाषा। हे आम्हाला सांगणार का इथं महाराष्ट्रामध्ये ही मराठी नाही चालत, दुसरी भाषा चालती म्हणून? नाही बोला आपको मराठी नाही, मैं बोला हिंदी आती है, मराठी नाही आती। काय येत नाही मराठी? शिकलं पाहिजे ना, तुमचा ग्राहक आहे ना आम्ही। प्रयास करेंगे शिकने का, मराठी शिकने का, मराठी शिकायची।